नमस्कार, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये क्रेडिट कार्डचं इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करणार आहोत ते बघणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, तर आपण चार सिनारिओ कव्हर करणार आहोत की ज्या चार सिनारिओमध्ये तुमचं इंटरेस्ट किती कॅल्क्युलेट होईल ते तुम्हाला कळेल। त्याच्याबरोबरच आज हा विषय घेण्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो की जसं महाभारतामध्ये अभिमन्यूला चक्रव्यूहात जायचं कसं माहिती होतं पण त्याला चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं माहिती नव्हतं, त्यामुळे त्याचा घात झाला। तशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती आत्ता आपल्या यंग जनरेशनची होती आहे, त्यांना क्रेडिट कार्ड मिळवणं इतकं सोपं आहे त्यामुळे ते मिळवतात आणि त्याला काही फार एफर्टही मिळत नाही। परत त्यांना क्रेडिट कार्डवर मिळणारे बाकी फायदे जे आहेत, ते पॉईंट्स मिळतात, हे बाकी हे सगळ्यांचं ज्ञान आहे। म्हणजे आज जाण्याचे जे भाग आहेत ना ते सगळं माहिती आहे, पण जर का एकदा ह्या क्रेडिट कार्डच्या डेप्टमध्ये अडकलं तर बाहेर कसं पडायचं ते माहीत नाही आहे। तर आज आपण हे आणि ही गोष्ट नॉर्मली कोणाच्या बाबतीत घडू नये म्हणून खरं हा व्हिडिओ मी करतो आहे की याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही क्रेडिट कार्डचं जेव्हा इंटरेस्ट आहे ते तुम्ही कसं पे करताय आणि किती जास्त पे करताय। आता पहिल्यांदा यामध्ये काय ते इम्पॉर्टंट गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला क्रेडिट कार्डचा जो फ्री पिरियड जो असतो ना, हा तुमचा तुम्ही परचेस केल्यापासून इंटरेस्ट फ्री हा स्टेटमेंट डेटपर्यंत असतो। त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी अशी आहे की तुमचा क्रेडिट कार्डचा इंटरेस्ट जो आहे ना हा मंथली कम्युनिकेट केलेला असतो, म्हणजे 3.5% पर मंथ असतं, ते ॲन्युअल नसतं। त्याच्यानंतर तुमचं मिनिमम पेमेंट तुम्हाला ऑप्शन दिलेला असतो, तो तुम्हाला साधारण 5% तुमचं जे स्टेटमेंट आहे अमाऊंट आहे त्याच्या तुम्हाला भरावेच लागतात। त्याच्यानंतर तुम्ही ओव्हर लिमिट जर का केलं तर त्याच्यावर तुम्हाला हेवी चार्जेस बसतात। त्याच्यानंतर जर का तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून जर का तुम्ही अमाऊंट विथड्रॉ केली तर तुम्हाला कॅश प्रोसेसिंग फी पण भरावी लागते। त्याच्यानंतर तुम्हाला कॅश हवे आहे हँडलिंग चार्जेस पण भरावे लागतात, म्हणजे ॲडव्हान्स चार्जेस भरावे लागतात। त्याच्यानंतर जर का तुम्ही ड्यू डेटच्या नंतर जर का पे केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लेट फी पण भरावी लागते। आता पहिला सिनारिओ आपण बघणार आहोत, या सिनारिओमध्ये मी थोडं नीट एक्सप्लेन करतो, मग पुढे हीच इन्फॉर्मेशन मी पुढे कॅरी करतो आहे, त्यामुळे तुम्हाला परत परत मला एक्सप्लेन करावी लागणार नाही। आता बघा, परचेस डेट आहे माझी 10 एप्रिल, त्याच्यानंतर परचेस अमाऊंट आहे माझी 30,000 रुपये, त्याच्यानंतर माझा स्टेटमेंट डेट आहे 18 एप्रिल 2020, माझं स्टेटमेंट माझी ड्यू डेट आहे 8 मे, त्याच्यानंतर माझी अमाऊंट ड्यू आहे 30,000 रुपये, मिनिमम पेमेंट मला 5% भरायचं आहे मस्ट आहे ते म्हणजे माझं 1500 रुपये, त्याच्यानंतर अमाऊंट आता मग मी काय केलं ह्याच्यामध्ये 7 मेला 30,000 रुपये भरले, म्हणजे ड्यू डेटच्या 1 दिवस आधी। रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो 3.5% पर मंथ आहे। मी नवीन परचेस केला 20,000, आता तो मी 25 एप्रिलला परचेस केला 2020 साली, त्याच्यानंतर माझं नेक्स्ट जे न्यू स्टेटमेंट आहे ते 18 मे 2020ला येईल आणि त्या स्टेटमेंटमध्ये माझी अमाऊंट बॅलन्स येते ती माझी 20,000 रुपये येते। आता बघा इथे कसं झालं आहे की जेवढी अमाऊंट बिलची झाली तेवढीच्या तेवढी अमाऊंट ही ड्यू डेटच्या 1 दिवस आधी भरली, त्यामुळे इथे इंटरेस्ट भरावा लागलेला नाही आहे। ही खरं आयडियल सिच्युएशन असायला पाहिजे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या लोकांची, पण तसं घडत नाही आहे म्हणून खरं आपल्याला हा व्हिडिओ करायची वेळ आली। तर याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागत नाही, तुम्हाला रिडिम्शनला जे काही पॉईंट मिळतात ते पॉईंट मिळतात। हां, फक्त एक निगेटिव्ह गोष्ट असते की तुम्हाला क्रेडिट कार्ड कायम काही ना काहीतरी विकत घेण्यासाठी टेम्प्ट करत राहतो। आता दुसरा सिनारिओ जो आहे तो असा आहे की बाकी सगळं सेम आहे, फक्त काय याच्यामध्ये चेंज घडला आहे की जी मागच्या सिनारिओमध्ये आपण 8 ड्यू डेट असताना 7 तारखेला पैसे भरले, त्याच्याऐवजी ह्यावेळी 8 च्या ऐवजी आपण पैसे भरले ते 15 मेला भरले, म्हणजे एक आठवडा साधारण जो आहे ना तो आपल्याला पैसे भरायला उशीर झाला आहे। तर ह्या केसमध्ये तुम्हाला इंटरेस्ट कसा बसतो आहे तर तुमची अमाऊंट पेड आफ्टर ड्यू डेट आहे, म्हणजे 7 दिवसाला तुम्हाला 30,000 व्याज भरायचं आहे, तर 7 दिवस, त्याच्यानंतर तुमचा महिना रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे ते 3.5%, त्याच्यानंतर मग 3.5%ला 12 गुणलं की त्याच्यानंतर तो ॲन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट झाला, पण तो मंथ ॲन्युअल केल्यानंतर त्याला पर डे करायचं आहे म्हणून डिवायडेड बाय 365 आणि अमाऊंट किती आहे 30,000, त्यामुळे ह्या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला इंटरेस्ट जो बसतो आहे तो 242 रुपये बसतो आहे। त्याच्याचबरोबर तुम्हाला तुम्ही लेट पेमेंट केलं म्हणून लेट पे चार्जेससुद्धा असतात आणि ते तुमची किती अमाऊंट होती त्याप्रमाणे असतात, ते 200 रुपयापासून सुरू होऊन काही हजारांपर्यंत असतात। त्याच्यानंतर आता तुम्हाला इथे थांबता येईल का, तर नाही, तुम्ही जो इंटरेस्ट तुमचं जे कॅल्क्युलेट झाला आहे त्याच्यावर तुम्हाला 18% जो आहे ना
तो तुम्हाला GST पण भरायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही 7 दिवसासाठी डिले केल्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट, लेट फी आणि GST भरावा लागणार आहे. आता जर का आपण सिनारिओ दुसरा, सेकंड सिनारिओ बघायचं झालं, तर ह्या केसमध्ये काय घडलं की आपण पे करताना इन टाईम पे केलं आहे, पण आपण काय केलं की मिनिमम जी अमाऊंट 1500 भरणं मस्ट होतं तेवढीच केली आहे, आणि उरलेली 28500 जी व्हॅल्यू आहे ना, अमाऊंट आहे, ती आपण कॅरी फॉरवर्ड केली. तर ह्या केसमध्ये इंटरेस्ट कसा होतो आहे, तर 10 एप्रिलपासनं तर नेक्स्ट जे तुमचा जो पे स्टेटमेंट डे आहे 18 मेपर्यंत 39 दिवस जे आहेत ना, ही तुमची अमाऊंट ड्यू आहे. आता ह्या 39 दिवस गुणिले तुमचा पर मंथ रेट ऑफ इंटरेस्ट 3.5%, त्याला गुणिले 12 म्हणजे वर्षाचा होईल, त्याला डिवायडेड बाय 365 म्हणजे पर डे झाला, आणि इंटू तुमची ड्यू अमाऊंट 28500. तर हे केल्यानंतर तुमचा रेट ऑफ इंटरेस्ट, तुमचा इंटरेस्ट जो तुम्हाला 28500 जो बसतो आहे, तो साधारण तुमचा 1278 रुपये बसतो आहे. आता तुमच्या अकाउंट स्टेटमेंट तुमच्याकडे ड्यू होते, त्यामुळे तुम्ही जो नवीन परचेस केला आहे त्याच्यावर पण तुम्हाला इंटरेस्ट भरावा लागेल. हे नीट लक्षात घ्या, जेव्हा तुमची अमाऊंट ड्यू असेल तेव्हा तुम्ही नवीन जो परचेस करता त्याच्यावर तुम्हाला पहिल्या दिवसापासून व्याज भरावं लागतं. आता त्या 20,000 व्याज कसं होतं आहे, तर नंबर ऑफ डेज जे झाले तुमचे ते 24 झाले, परत 24 × 3.5% इंटू 12 वर्षासाठी डिवायडेड बाय 365 कन्वर्टेड टू डे, त्याच्यानंतर तुमची ड्यू अमाऊंट 20,000, तर तुमचा तो इंटरेस्ट आला 553 रुपये. म्हणजे तुमचा टोटल इंटरेस्ट किती झाला, तर वरचं 1278 रुपये प्लस 553 रुपये म्हणजे 1830 रुपये, आणि ह्या 1830 तुम्हाला 18% परत GST भरायचा आहे. हा झाला तुमचा सेकंड सिनारिओ की ज्यामध्ये आपण हे केलं. आता जो आहे तुमचा तो तुमचा हे जो सिनारिओ, तिसरा सिनारिओ जो आहे तो तुमचा आपण बघितला, त्याच्यानंतरचा हा आता झाला तुमचा चौथा सिनारिओ. आपण आता बघू चौथ्या सिनारिओमध्ये पण बघा काय होतं आहे की तुम्ही अमाऊंट पे जी केली आहे ती तुम्ही मिनिमम पण नाही केली आहे, म्हणजे तुम्ही अगदीच 5% भरलेत का, तर नाही. तर तुम्ही भरताना अमाऊंट जी भरली आहे ती तुमचं 30,000 बिल आलं, त्यातलं 50% तुम्ही अमाऊंट भरली. तर ह्या केसमध्ये कसं होतं की तुम्ही 50% अमाऊंट भरली, म्हणून उरलेले जे 50% 15,000 त्याच्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट बसतो. तर तो कॅल्क्युलेट कसा होतो आहे ते बघू. परत आता तुम्ही 10 एप्रिलपासनं ते तुमचं स्टेटमेंट डे जे होतं 8 मेपर्यंत आणि त्याच्यानंतर तिथपासून ते 18 मेपर्यंत म्हणजे 39 दिवसाचं तुम्हाला 15,000 व्याज बसतं. ते 39 × 3.5% तुमचा मंथली रेट ऑफ इंटरेस्ट, त्याच्यानंतर इंटू 12 तुमचा ॲन्युअल झाला, डिवायडेड बाय 365 तुमचा डेली झाला, इंटू तुमची ड्यू अमाऊंट, तर तुम्हाला साधारण 673 रुपये रेट ऑफ इंटरेस्ट तुमचा जो आहे तो तुम्हाला बॅलन्स 15,000 बसतो आहे. आणि त्याच्यानंतर जे 20,000 तुम्ही परचेस केला आहे त्या परचेसवर तुम्हाला कसं बसतं आहे, तर तुम्हाला त्या परचेसवर तुम्हाला 24 दिवस 3.5% इंटू 12 डिवायडेड बाय 365 इंटू 20,000 तर 553 रुपये बसतात. तर ह्या सिनारिओमध्ये तुम्हाला 1226 रुपये तुम्हाला इंटरेस्ट बसतो आहे. परत या इंटरेस्टवर 18% तुम्हाला GST बसणार आहे. त्याच्यावरनं एक लक्षात येतं की तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल तुम्हाला 100% भरणं शक्य नसेल ना, जेवढं जास्त आहे तेवढं तुम्ही वेळेत भरणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण तुमचं इथे चक्रवाढ व्याज पद्धत सुरू होते. आता बघा, जर का एखाद्या माणसाने असं झालं ना की त्यांनी क्रेडिट कार्डचं बिल हे वाढवलं आणि त्याच्यानंतर त्याचा आणि जेव्हा त्याचा सॅलरी येतो त्यावेळी जर का त्या सॅलरीतला मोठा त्याचा पोर्शन जो आहे तो आधीचं क्रेडिट कार्डचं जे बिल होतं ते भरण्यात गेला, तर त्याच्याकडे परत पैसे नसतात, तो परत ते क्रेडिट कार्ड वापरायला लागतो आणि त्याच्यानंतर तो अख्खा महिना त्या क्रेडिट कार्डवर काढतो, मग पुढच्या महिन्याची अख्खी सॅलरी जाते. म्हणजे मगाशी जे मी म्हणत होतो ना चक्रव्यूह, हे असं चक्रव्यूह सुरू होतं. म्हणून क्रेडिट कार्ड वापरताना तुम्ही सांभाळून वापरलेलं जास्त चांगलं. त्याच्यानंतर आता जर का ही चारही कॅल्क्युलेशन्स तुम्ही बघितली ना, तर तुम्हाला नीट लक्षात आलं असेल की ह्या 4 सिनारिओमध्ये इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट होतो आहे आणि त्याची डेन्सिटी जी आहे ना ते मल्टिप्लाय किती जास्त प्रमाणात होत आहे. तर मला असं वाटतं की हा व्हिडिओ बघितल्यानंतर ह्याच्यापुढे जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड वापराल ना त्यावेळी तुम्ही ते नक्कीच सांभाळून वापरलेलं असेल. थँक्यू.